नमस्कार, कुकिंग कॉर्नर एवरीडेमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण ॲपलचा जाम कसं बनवायचा ह्याची रेसिपी बघणार आहोत. ह्यासाठी मी इथं छान अशी फ्रेश सफरचंद घेतलेत, तुम्ही बघू शकताय, छान धुवून ठेवलेत. आणि इथं मी हा बिटाचा अर्धा तुकडा घेतलेला आहे. हा आपल्याला नॅचरल कलर देणार आहे, छान असा लाल कलर. आणि बीट किती पोषण तत्व देतं हे सगळ्यांनाच माहिती आहे, त्यामुळे मी हा वापरणार आहे. जनरली जाम ही लहान मुलं आवडीनं खातात, त्यासाठी मी हे बीट वापरलेलं आहे इथे. आता हे जे आपण ॲपल धुवून घेतलेले आहे हे मी साल काढून खेचून घेणार आहे. हे पहा, इथं मी हे ॲपल खेचून घेतलेलं आहे आणि हे बीटसुद्धा मी खेचून घेतलेलं आहे. ॲपल साल काढून झाल्यानंतर पाण्यात टाकायचे, ज्यामुळे ते काळं पडत नाही. हे बघा, असं मी खेचून घेतले. तुम्ही काप करून घेतले तरी चालतील, पण शक्यतो खेचून घेतले म्हणजे ते पटकन शिजले जातात. चला तर आता कढई ठेवूयात. इथं मी ही कढई घेतले. आता मी एक चमचा साजूक तूप घेतले घरातलं, हे आपण टाकूयात. हे पहा, मी 5 मिनटं झाकण टाकून ठेवलं होतं, तुम्ही बघू शकताय छान असं पाणी सुटल्याने हे मऊसुद्धा झालेलं आहे आणि कलर तर अप्रतिम आला आहे. आता हे अजून आपल्याला 1-2 मिनटं फ्राय करून घ्यायचं आहे, छानपैकी मऊ होऊन द्यायचे. ह्यामध्ये मी हे 2-3 तुकडे दालचिनीची टाकते, ज्यामुळे काय होईल ह्याला वास खूप छान येईल आणि टेस्टसुद्धा अप्रतिम येते. का 1-2 सेकंद परत झाकून ठेवते मी हे. हे बघा, छान मऊ झालेला आहे. आता ह्यामध्ये हे जी मी साखर घेतली 1 वाटी, ती आपण ॲड करणार आहोत. इथं मी 1/2 किलो हे घेतलेलं ॲपल्स, आपले सफरचंद, त्यासाठी मी 1 फुल वाटी ही बारीक अशी साखर घेतली. आता हे मिश्रण पुन्हा एकदा छान असं शिजण्यासाठी आपण ठेवूया, ज्यामुळे साखर आणि दालचिनीचा फ्लेवर खूप छान येतो. मध्ये मध्ये आपल्याला 2-2 मिनिटाने हे परत असं हलवत राहायचे, ज्यामुळे हे खाली लागणार नाही आणि ह्याचा पाक होताना अतिशय व्यवस्थित असा होईल. हे पहा, छान असं घट्ट व्हायला लागले आपलं हे मिश्रण. हे पडत आहे खाली, जोपर्यंत हे पूर्ण घट्ट होऊन असं ह्याच्यावरती थांबत नाही आपल्या चमच्यावरती, तोपर्यंत ह्याला घट्ट करून घेणार आहे आपण. हे बघा, हा छान असा गोळा तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता खाली पडत नाही. छान असा थिक असा गोळा तयार झाला आहे ह्याचा. आता हे थंड करण्यासाठी ठेवूयात आपण. हे बघा, इथं मी काढून घेतलं आहे. आता हे जे आपण दालचिनीचे तुकडे टाकले होते हे आपण काढून घेऊयात, ह्याचं काम झालेलं आहे. आणि हे आपण छान असं थंड करण्यासाठी ठेवून देऊयात. हे पहा, पूर्ण थंड झालेलं आहे हे. आता ह्यामध्ये मी हे लिंबाचा रस घेतला आहे 1 चमचा, तो आपण ह्यामध्ये ॲड करणार आहोत, ज्यामुळे काय होईल ह्याचा गोडवा मॅच होईल आणि तो लॉक केला जाईल. जी साखर आहे आपली त्याचा गोडवा हे कंट्रोलमध्ये ठेवतं लिंबाचा रस. आता हे छान असं मिक्स करून घेऊयात. हा आपला ॲपल जॅम तयार झालेला आहे. तुम्ही असा सुद्धा हा खाऊ शकता, पण अगदी मला बाजारासारखा करायचा आहे, त्यामुळे मी एका जारमध्ये हा फिरवून घेणार आहे. हा पहा, आपला ॲपल जॅम तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकताय. मिक्सरमधून मी फिरवून घेतलेला आहे हा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा. अगदी घरच्या साहित्यात बनवलेली आहे आणि बाजारातल्या जामपेक्षाही अप्रतिम असा टेस्ट आहे याची. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते मला नक्की कळवा. चला तर भेटूया पुढच्या रेसिपीला, तोपर्यंत नमस्कार.